आता एक मोठी बातमी. गृहमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच आहे. अशातच गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळावं ही आमची इच्छा आहे असं विधान शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केलं. गृह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस डिसेम होते त्यावेळेला त्यांच्याकडे होतं तसं असं आम्हाला आता वाटतंय की ते आमच्याकडे यावं. त्यात चुकीचं काय म्हणजे डीसीएमवर काय तुम्ही मान्य केलं डीसीएम तुम्हाला पाहिजे पद म्हणून. आता जे साहेबांनी निर्णय घेतील तो मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत. तो निर्णय काही का असताना आम्ही सगळे बांधील. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 82,235 क्विंटल आवक झाली. या सोयाबीनला 4,092 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. लातूरच्या बाजारात सोयाबीनची 24,740 क्विंटल इतकी सर्वाधिक आवक झाली. रब्बी हंगामातील महत्वाचं पीक असलेल्या हरभरा पिकाची लागवड जोमात सुरू आहे. हरभऱ्याला सरासरी प्रति क्विंटल दर 6,200 रुपये ते 6,400 रुपयांपर्यंत मिळालाय. मात्र यंदा हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राज्य आणि देशातील कृषी उत्पादनांच्या बाजार भावानुसार कापसाचे दर वाढत आहेत. सरकारकडून हमी भावानुसार खरेदी सुरू असल्यानं भाव स्थिर राहिलेत. तर देशातील बाजारात कापसाचा सरासरी भाव 7,000 ते 7,400 रुपये इतका आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात लाल कांद्याचं उत्पादन नसल्यामुळे बाजार समितीमध्ये अनेक दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद आहेत. आवक अभावी बाजार समितीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झालाय. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 74,000 क्विंटलची आवक झाली आहे. या ठिकाणी कांद्यात कमीत कमी 2,000 रुपयांपासून 6,000 रुपयांपर्यंत दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 78,531 क्विंटल इतकी झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2,128 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. लाल, लोकल, पिवळा, सफेद, गंगा, नंबर वन या जातीच्या मक्याची आवक झालेली आहे. साखर हंगाम एक महिना लांबल्यानं गुळ हंगाम तेजीत आहे. त्यामुळे सध्या गुळाला 3,400 ते 4,200 रुपयांचा दर मिळतोय. तब्बल 10 लाखांपर्यंत गुळाची यंदा आवक झाली आहे. पेंगल चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर सुद्धा पाहायला मिळू शकतो असा अंदाज आहे. राज्यातील बहुतांशी भागात उद्या ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं. एवढंच नाही तर 6 डिसेंबरला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यात कडाक्याची थंडी पडली असून अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा घसरलाय. मुंबईत 16.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं असून पुण्यात तापमानाचा पारा 9.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे मुंबईत गारठा वाढलाय. शुक्रवारी सांताक्रूजमध्ये 16.5 अंश तर कुलाबा येथे 21.4 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमातील हे सर्वात कमी तापमान आहे. राज्यात निफाडमध्ये पारा 6 अंशांपर्यंत घसरला. या परिसरात निच्चांकी तापमानाची नोंद झाली. दरम्यान राज्यात काही दिवस अजून थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. पुण्यात थंडीची तीव्रता अधिकाधिक वाढल्यानं पुणेकर चांगलेच कुडकुडले. शिवाजीनगरचं किमान तापमान 10 अंशांच्या खाली घसरलंय. त्यामुळे पुणेकरांनी उबदार कपड्यांना पसंती दिली. मुंबईतील प्रदूषण पातळीमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. या प्रदूषणाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागलाय. त्यांना प्रदूषणामुळे न्युमोनिया आणि दम्याचा धोका वाढू लागलाय. त्यामुळे डॉक्टरांनी मुंबईकरांना सावधगिरीचा इशारा दिलाय. खारघर आणि सिवूड सारख्या उपनगरात सिडकोनं उभारलेल्या जवळपास 706 घरांसाठी 10 वर्षानंतर नव्यानं ग्राहकांचा शोध सुरू करण्यात आलाय. या प्रकरणी घरांच्या किमती कमी करण्याचा प्रस्ताव सिडकोकडून ठेवण्यात आलाय. राज्यात इन्फ्लुएन्झा आजाराचा झपाट्यानं प्रसार होतोय. जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये इन्फ्लुएन्झानं तब्बल 68 जणांचा बळी घेतलाय. तर 11 महिन्यात 2,335 जणांना इन्फ्लुएन्झाची बाधा झाल्याचं समोर आलंय. मुंबईकरांना लवकरच नवीन कॉरिडॉरच्या रूपानं भेट मिळणार आहे. मुंबई आणि परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प वेगानं पूर्णत्वाकडे जातोय. आता पालिका निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारनं मुंबईसाठी रेल्वेच्या 3 योजनांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार 300 नव्या रेल्वेगाड्या धावणार आहेत. पीएमपीच्या चालक आणि वाहकांबद्दलच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. बस चालवताना नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं पीएमपी प्रशासनाच्या लक्षात आलंय आणि त्यामुळे आता नियम मोडणाऱ्या चालक आणि वाहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार.
हेल्मेट सक्ती, वाहतूक कोंडी यासारख्या अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत असलेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचं 74% अधिक काम पूर्ण झालं असून लवकरच हा मार्ग सुरू होणार आहे. गाड्यांचे खासगी मोबाईलमधून फोटो काढणं वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे, त्यामुळे यापुढे वाहन चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई चलन मशीनचाच वापर करावा लागणार आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे. सोलापूर पुणे दरम्यान ई शिवाई बस सुरू झाल्यात, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आता शनिवारी 6 बसेसच्या माध्यमातून सोलापूर लातूर सोलापूर मार्गावर ही ई शिवाई बसची सेवा सुरू होणार असल्यानं सोलापूरकरांचा प्रवास आरामदायी तसंच आनंदी होणार. आता एक मोठी बातमी. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं पानिपत झालं. दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून आत्मचिंतन करण्यात येत आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर 3 महिन्यात असा काय बदल झाला की ज्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेस नेत्यांना केलेला आहे. त्याचसोबत आपापसातील विरोधी वक्तव्यांमुळे पक्षाचं नुकसान झाल्याचं म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची कान उघडणी केली आहे. आमच्यामध्ये महाराष्ट्र म्हणून मी जर सांगेन तर आम्ही अत्यंत एकमतानं चांगली निवडणूक केली. सर्वजण आम्ही जसे आघाडी म्हणून आमचे सहकारी होतो आम्ही, आणि पक्षांतर आमचे सुद्धा काँग्रेसचे सुद्धा सर्वांनी एकमतानं निवडणूक केलेली आहे. त्यामध्ये कोणताही दोष आमच्यामध्ये नव्हता.